नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी सल्ला या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत की उसावरील सर्व रोगांचं नियोजन नियंत्रण कसं करायचं तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे शेतकरी मित्र आपल्या कृषी सल्ला युट्यूब चॅनेलला नवीन आहेत त्यांनी आपल्या कृषी सल्ला युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच शेजाचं बेल ऐकूनही प्रेस करा चला तर मित्रांनो पाहूया की आपण ऊसावरील जे काही सर्व रोग आहेत तर या सर्व रोगांचं नियंत्रण कसं करायचं तर मित्रांनो ते ऊस पाहणी करत असताना ऊसाच्या जे काही मुळे आहेत तर त्या मुळ्यापासून शेंड्यांपर्यंत आपण ऊसाची पाहणी करीत नाही अशा वेळेस जर आपण असे मुळापासून जर शेंड्यापर्यंत आपल्या ऊस पेकाची पाहणी केली तर निश्चितच शेतकऱ्याला असं जाणवेल की आपल्या मुळामध्ये ऊस पिकाच्या मुळापासून तर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही मूळ आहे खोड आहे पानं आहेत फांद्या आहेत तर अशा वेळेस आपल्या शेंड्यापर्यंत जर पाहणी केली तर निश्चित शेतकऱ्याला असं जाणवेल की ज्या जर आपण जमिनीमध्ये त्या मातीशी जर मूळ पेक मुळांचा जर संपर्क आला तर त्या मुळांनी खतं शोषून कशी घ्यायची तर मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ज्या वेळेस आपण ज्या मुळांचे अगदी लहान अगदी मायक्रो ऑब्झर्वेशन करून आपण जर पाहणी केली तर त्या मुळांवरती काही वेळेस एक का त्याचबरोबर ते तणांमध्ये हे ऊस पिकात जर तण असेल तर त्यांचं जर ऑब्झर्वेशन केलं तर त्या तनांवरती जी काही बुरशी आहे तर ती बुरशी वाढलेली दिसून येत असते असे त्याचबरोबर पानांचे वेगवेगळे रंग बदललेले दिसत असेल कुठं करपलेली पानं दिसत असेल त्या ऊस पिकावरती ऊसाच्या हे पानावरती ठिपके तांबडे दिसत असतील त्याचबरोबर एखादा ऊस कोमेजून पडलेला असेल तर अशा वेळेस म्हणजे हे काही वेगवेगळे प्रकारचे रोग आहेत तर ह्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत असतो मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे तर पांढरे माशीचाही प्रादुर्भाव दिसून येत असतो त्याचबरोबर लोकरी मावेचाही प्रादुर्भाव दिसून असतो येत असतो त्याचबरोबर जे काही मूळकूज आहे मूळकूजचाही प्रादुर्भाव दिसून येत असतो किंवा खोड मासे किंवा अशा वेगवेगळे जे काही हे आहेत किडे आहेत की कि आणि रोग आहेत ह्यांचा आपल्याला आपल्या जे काही दैनंदिन जीवनामध्ये आपले जे काही मुख्य पिकं आहेत तर त्या मुख्य पिकाशी संपर्क आल्यानंतर आपणास पाहवाय दिसत असतं मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे तर अशा वेळेस आपण जमिनीमध्ये जे काही असणाऱ्या महत्त्वाच्या बुरशी आहेत आणि जे काही फायदेशीर बुरशी आहेत आणि तोटेशाही बुरशी असतात तर जे काही जमिनीला सहजीवी आणि असहजीवी पद्धतीने जमिनीमध्ये कामकाज करत असतात त्याचबरोबर जी काही महत्वाची एकदलवर्गीय वर्गीय पिकं आहेत ते उस हे एकदल वर्गीय पिकामध्ये मोडत असल्याने आपण त्याच्या वाढीबरोबरच आपण जे काही खतं देत असतो तर हे खतं खतांबरोबरच आपण जे काही पाण्याचं माध्यम आहे तर ह्या पाण्याच्या आणि जमिनीच्या माध्यमातून ते जे काही जमिनीतल्या बुरशी आहेत तर ह्या बुरशी ऍक्टिव्ह होऊन त्या पिकांच्या मुळं आहे तर ते त्याच्यावरती राहून कार्य करत असतात मग ह्यांचा नायनाट कसा करायचा आहे हे ह्याचबरोबर ह्या बुरशीबरोबर जी काही किडे आहेत रोग आहेत लोकरी मावा असेल पांढरी मासे असेल त्याचबरोबर मूळकुज असेल तर ह्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त कसा करायचा तर मित्रांनो आपण हे जे काही महत्त्वाचे आपण जे काही घटक आहेत तर ह्याच्यामध्ये आपण ज्या किडींची जर फवारणी करायची म्हणलं तर ह्याच्यामध्ये आपण बरेच शेतकरी काही वेळेस जर किडे लागल्या तर काय झालं तर आपण त्याला कोराजिनची फवारणी करत असतो त्याचबरोबर फर्टेराची फवारणी करीत असो त्याचबरोबर रिजेंटची फवारणी करीत असतो ह्याच्यामध्ये जरी काय असणारे घटक आहेत

त्या जार आपन जार आपन तर त्याचबरोबर वेगवेगळ्या पं कंपन्यांचे जे काही मार्केटमध्ये औषधं आहेत एफ एम सी कंपनीचं कोराजन आहे तर त्यामुळं हे जे काय आपण जर ह्यांचे जर आपण जर आपण एकत्र करून किंवा आपण वेगवेगळ्या कंपनीचं मार्केटमध्ये घेऊन आपण जर त्याच्यावरती फवारणी केली तर निश्चितच हे एकशे पन्नास ते दोनशे लिटर एकशे पन्नास ते दीडशे मिली ह्याचा वापर जर केला प्रति एकरासाठी आणि त्याच्यामध्ये तीनशे ते साडेतीनशे लिटर पाण्याचा वापर करून आपण ह्याच्यावरती जर फवारणी केली तर निश्चितच यापैकी कुठलंही कीटकनाशक आपण जर फवारणी केलं तर निश्चितच आपल्या ऊस पिकावरील जे काही सर्व रोग आहे तर यांचा कायमचा बंदोबस्त तर होईलच पण त्याबरोबर जमिनीमध्ये जी काही बुरशी आहे आणि ह्या बुरशीमध्ये आपण जर ट्रायकोडर्माचा जर वापर केला तर ट्रायकोडर्मामुळं आपली जमिनीमध्ये असणारे बुरशी आहे तर त्या बुरशीचं कायमस्वरूपी नायनाट होईल आणि त्यामुळं आपल्या पिकाचं जी काही मुळ आहेत तर ह्या मुळांची वाढ चांगल्या पद्धतीने चालू राहून त्या जमिनीतील जी काही खतं आहेत तर ते खत खतं शोषून घेऊन आपल्या पिकाला वाढीसाठी पोषक वातावरण तयार करून आणि जी काही खतं देऊन आपल्या पिकाचे जमिनीतील जी काही बुरशी आहे बुरशीजन्य रोग आहेत मुळकूज आहे, आहे यांचं कायमस्वरूपी नाणे ठेवून आपल्या पिकातून भरपूर प्रमाणात उत्पादन भेटेल विक्रमी उत्पादन भेटेल आणि त्यामुळं ही आपण जर सुरुवातीच्या एक ते तीन महिना तीन ते चार ते सहा महिना सात ते नऊ महिन्यापर्यंत आणि दहा ते बाराव्या महिन्यापर्यंत आपलं पीक आपल्या शेतामध्ये उभं असतं आणि असं जर आपण ऑब्झर्वेशन केलं खात्यांचं नियोजन केलं किडींचं बंदोबस्त करायचं नियोजन ठरवलं तर निश्चितच मित्रांनो कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये आपण या सर्व रोगांचा बंदोबस्त करू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीनं कोरोजेन आहे फर्टेर आहे एफ एम सीचं कोरो ही का मार्केटमध्ये जे काही वेगळी औषधं आहेत त्यापैकी कुठल्याही औषधाचं आपण जर एकत्र एकत्र एका वेळेस आपण जर एक वापरलं आणि एक जास्तीत जास्त एक दीडशे मिली ते दोनशे मिली वापर करून तीनशे ते साडेतीनशे लिटर पाण्याचा वापर केला तर एकरामध्ये आपण कायमस्वरूपी या रोगांचा बंदोबस्त करू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीनं या ऊस पिकावरील नियंत्रण आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि जर काय तुमच्या शंका असतील तर त्या शंका आम्हाला निश्चितच कमेंट्स बॉक्समध्ये कळवा त्या शंकांचं निरसन केलं जाईल पुढील व्हिडिओपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान